नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत। आज आपण मकर संक्रांती स्पेशल रेसिपी पाहत आहोत, ती म्हणजे तिळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर त्यासाठी मी ते काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते। एक वाटी तीळ घेतलेले आहेत, हे गावरान तीळ आहेत। तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही कोणतेही तीळ घेऊ शकता। तर इथे मी एक कप एक वाटी तीळ आणि एक वाटीच गूळ घेतलेला आहे। गूळ मी खिसून म्हणजे थोडा थोडा बारीक करून घेतलेला आहे। नंतर 2 चम्मच तूप घेतलेलं आहे, 1 चम्मच वेलची पावडर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी आपले शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। चला तर मग आता आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करू। इथे मी गॅस लावून घेतलेला आहे आणि गॅसवर कढई ठेवलेली आहे। आता यामध्ये आपण तीळ भाजून घेऊया। आपल्याला बारीक गॅसवरच तीळ भाजून घ्यायचे आहेत। जर आपण फास्ट गॅसवर तीळ भाजले तर आपले तीळ मधून भाजणार नाहीत आणि करप पण जातील, त्यामुळे मध्यम आचेवरच आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे। आपले तीळ साधारण 5 ते 6-7 मिनिट लागतील आपले तीळ भाजायला। आपले इथे तीळ भाजत आलेले आहेत, तर तीळ भाजलेले कसे ओळखायचे, तर आपले हे तीळ उडतात म्हणजे तडतडतात। आपण आणखी 1-2 मिनिट आपण याला भाजून घेऊ। आता आपले तीळ पूर्णपणे भाजलेले आहेत। आता आपण गॅस बंद करून देऊया आणि तीळ दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ। परत मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आपला गॅस लावून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये तूप टाकून घेऊ, जे आपण घेतलं होतं मगाशी। ते आपलं इथे तूप मेल्ट झालेलं आहे। आता आपण जो गूळ घेतलेला आहे तो यामध्ये टाकून देऊ। पूर्ण आपल्याला गूळ हा मेल्ट करून घ्यायचा आहे। आता आपण यामध्ये 1-2 चम्मच पाणी टाकून घेऊ। इथे आता मी साधारण 2 चम्मच पाणी टाकलेलं आहे। तुम्ही पाण्याच्या ऐवजी दूधही टाकू शकता। पूर्ण आता आपल्याला हा मेल्ट करून घ्यायचा आहे। आपली इथे आपली गुळाची चाचणी तयार झालेली आहे। जेव्हा बुडबुडा येतात तेव्हा समजायचं आपला गुळ एकदम व्यवस्थित असा मेल्ट झालेला आहे आणि चाचणी तयार झालेली आहे। आता यामध्ये आपण जी वेलची पावडर घेतलेली आहे ते टाकून घेऊया, मिक्स करू। आणि आता त्याचबरोबर यामध्ये जे आपण तीळ भाजून घेतले होते ते टाकून घेऊ आणि जे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे तेही। आणि पूर्ण पटकन मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला फक्त हे एक मिक्स करत फक्त 1 मिनिट आपल्याला हे परत परतून घ्यायचं आहे। आता आपण गॅस बंद करून देऊ। मी गॅस बंद करून दिलेला आहे आणि आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण याचे लाडू बनवून घेऊ। आपल्याला गरम आहे तोपर्यंतच लाडू बनवून घ्यायचे आहेत, कारण जर थंड झालं आपलं मिश्रण तर आपले लाडू वळणार नाहीत। तर तळहाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि हे याचा गोळा बनवून घ्यायचा। चटके बसतात त्यामुळेच पाणी लावून घ्यायचं। लाडूचा आकार आपल्याला याला द्यायचा आहे। इथे लाडू तयार झालेला आहे। इथे मी सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम छान असे आपले लाडू तयार झालेले आहेत। एकदम सुंदर असा आपला आकारही आलेला आहे आणि एकदम खुसखुशीत आपले लाडू झालेले आहेत, कडक बिलकुल लाडू झालेला नाही। तर
या पद्धतीने तुम्ही नक्कीच लाडू करून पहा. जेव्हा आपण गुळाची चाचणी बनवतो त्यावेळेस चाचणी म्हणजे जास्त कडक करायची नाही, म्हणजे जास्त वेळ मेल्ट गुळ होऊ द्यायचा नाही. जर आपली चाचणी पुढं गेली तर आपले लाडू जे आहेत ते एकदम कडक होतात, म्हणजे ते तुटणार नाहीत. तर चाचणी कशी ओळखायची, तर जेव्हा आपण गुळाला आपल्या बुडबुडे येतात तेव्हा आपली चाचणी व्यवस्थित झाली अशी लक्षात घ्यायचं आणि लगेच पुढचं साहित्य त्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि साहित्य टाकल्यानंतर एखादा मिनिट फक्त ते पूर्ण मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. जेव्हा तिथं थोडंसं जर मिश्रण पातळ वाटलं तर काहीच हरकत नाही, कारण आपण जेव्हा लाडू बनवतो ते थंड होईल तसं ते घट्टसर होतं. तर खाली आले आपण जेव्हा ते लाडू बनवतो त्यावेळेस ते मिश्रण असं व्यवस्थित होतं आणि आपले लाडूही व्यवस्थित बनतात. तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही करून पहा आणि माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. परत भेटूया एका असंच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.